बिफोर ड्रीम स्वप्न पाहणार असलं पाहिजे, बिफोर इंथुजियाझम म्हणजे उत्साह असलं पाहिजे. वक्त कसं असलं पाहिजे? उत्साही. जर त्या वक्त्यामध्येच उत्साही नाही तर लोकांमध्ये कसा येणार ना? बरोबर आहे का? नाही तर इथं वक्ता बडबड करतो आणि निघून जात उपयोग होणार आहे का? आणि वक्त्यांमध्ये जर उत्साह असेल तर श्रोत्यांमध्ये ट्रान्सफर होईल. आता सगळेजण हात वरती करा, असं हात वरती करा सगळ्यांनी. आणि तुमच्या शेजारी जो बसला त्याला टाळी मारा, म्हणजे श्रोत्यांमध्ये उत्साह कमी आहे कारण टाळी वाजलीच नाही ना. आता तर उभा हात करा अर्धी, हा आणि मारा टाळी. आता बघा, आता काही जणांनी जोरात फटका आता कोण कसं वाजत नाही. ई फॉर एन्थुसिएझम, झी फॉर गोल, झी फॉर गोल, एच फॉर हॅबिट, एफ फॉर फेथ विश्वास, नंतर ई एफ जी एच आय, आय फॉर इंटरेस्ट, जे फॉर जॉयफुल, वक्त आनंदी असला पाहिजे, इंटरेस्टेड असला पाहिजे, नाहीतर तो आनंदाने बोर करायला सुरुवात केली तर उपयोग होणार नाही. जॉयफुल म्हणजे तो कॉमेडी मॅन असला पाहिजे. कपिल शर्मा भाऊ कदम, भाऊ कदम कुशाल पत्रिके स्टेजवर आले तरी हसायला येत राह, त्यांनी काही नाही केलं तरी. बरोबर आहे की नाही? म्हणजे त्यांनी काही न करता सुद्धा लोकांना हसवण्याची ताकद आहे की नाही त्यांच्या? पूर्वीच्या काळात होतं एक व्यक्ती बघतो दादा कोंडके, ते दिसलं तरी माणूस हसायचं. म्हणजे चित्रपटातल्या काही करू नये तर नाही करू दे, तो माणूस दिसला तरी हसणार. जे फॉर आय जे के नॉलेज, वक्त्याकडे नॉलेज असलं पाहिजे बरं का, त्याला उपयोग येणार नाही. समजा कोणताही वक्ता असेल, नॉलेज नसेल तर उपयोग येत नाही. तुमच्याकडे नॉलेज नाही आणि मला वक्ता म्हणायचे, वक्ता म्हणायचे उपयोग होत नाही. म्हणजे नॉलेज म्हणजे पाहिजे पुस्तकी नॉलेज पाहिजे का? नाही, तुमचं समाजाचं नॉलेज असलं पाहिजे, आजूबाजूचं नॉलेज असलं पाहिजे, किंवा कसं बोलायचं याचं नॉलेज असलं पाहिजे तर फायदा होतो. आय जे के, के नंतर काय होतं? एल है ना, एल, एल फॉर लीडरशिप क्वालिटी असली पाहिजे. आणि वक्ता म्हणलं की लीडर ना, की तुम्ही इथं आला उभं राहिलात, समोर एवढं प्रेक्षक आहे, तुम्ही सगळ्यांचे लीडर आहात. एल फॉर लीडर, पुढं एम, एम फॉर मिशन, वक्ता मिशन घेऊन निघणारा पाहिजे, त्याचं काहीतरी मिशन पाहिजे. एम नंतर पुढे अँड, अँड नॉन स्टॉप न थांबणारा पाहिजे. एन नंतर पुढे काय? ओ, ओ फॉर ऑपॉर्च्युनिटी शोधणारा पाहिजे. ओ नंतर पी पॅशनेट असला पाहिजे. क्यू फॉर क्वालिटीज, त्याच्याकडे क्वालिटीज असलं पाहिजे. क्यू नंतर आर रीडर पाहिजे, वक्ता रीडर पाहिजे चांगला. एल, एल फॉर मगाशी लीडर, लिस्नर, गुड लिस्नर असला पाहिजे. जो चांगला लिस्नर आहे तो चांगला वक्ता बनतो. आर फॉर रीडर असला पाहिजे. आर यस, यस फॉर सक्सेस ना, सक्सेस साठी ना काम करणारा पाहिजे. सक्सेस मिळवणारा नंतर सक्सेस साठी धडपडणारा पाहिजे, मेहनत करणारा पाहिजे, नाही तर उगाच नाही उपयोग होत नाही. जो माणूस आहे ना काम नाही करत त्याचा उपयोग होत नाही. काम करणारा पाहिजे सक्सेस साठी, बिनकामाचं बसून कोणाला सक्सेस मिळत नाही, उपयोगच होणार नाही बिलकुल. म्हणून सक्सेसवरती काम करणारा वक्ता पाहिजे. म्हणजे त्याला बोलायचं आहे ना तर त्याने बोलण्यावरती काम केलं पाहिजे. असं नाही पाहिजे की समजा एखादा माणूस आहे ना एक पुस्तक वाचलं वक्ता बनला, दोन पुस्तक वाचलं एक वक्ता बनला, किंवा मी युट्यूबचे व्हिडिओ बघितले वक्ता बनलो, एखाद्या प्रशिक्षकाकडे गेलो वक्ता बनलो. नाही, माझ्याकडे आलेला माणूस असेल तर मी त्याला सजेस्ट करतो की फक्त मी एकटाच वक्ता नाही रे बाबा, तुम्ही सगळ्यांकडे जाऊन शिकत राहा. नॉलेज आहे, कुठून एखादी गोष्ट शिकायला मिळते ना फार महत्वाचं असतं. मी ना माझ्याकडे ना हजारो पुस्तकांची लायब्ररी आहे, त्यावेळेस ना मला पुस्तकात ना तीच तीच वाचायला सापडतो, रोज बाकी काहीच नाही. फक्त मला एखादा जरी शब्द शिकायला मिळाला ना तरी त्या दिवसाचं सार्थक झालं, मला ते पुस्तक वाचण्यास सार्थक झालं. म्हणजे आता गोल सेटिंग वरती एवढी पुस्तकं आहेत ना माझ्याकडे, तर मी गोल सेटिंग, गोल सेटिंग वाचलं ना तर सगळं सारखंच. पण त्या गोल सेटिंग मध्ये एखादी अशी गोष्ट असते की जी सगळ्यांना माहिती नाही पण ती गोष्ट मला माहिती. संभाषण कला हा असा विषय आहे की जे सगळ्यांना माहिती आहे त्याच्यापेक्षा माझ्याकडे वेगळंच असणार. कारण का? गेल्या 15 वर्षापासून काम करतोय आणि मी स्वतः अपडेट ठेवतो. अपडेट ऍप्लिकेशन कसं, व्हॉट्सअप अपडेट होतं की नाही, नवीन फीचर येतात. फेसबुक अपडेट होतं, नवीन फीचर येतात. जर तुम्ही अपडेट झाला तर समाजात किंमत आहे, नाहीतर आउटडेटेडच होणार तुम्ही आणि आउटडेटेड व्हॅल्यू नसते. मान्य काय तुम्हाला? म्हणून अपडेटेड राहा, अपडेटेड वर्जन. तुमचं जे वर्जन आहे ते कसं करा? अपडेटेड. हुशार बना, तुम्ही शिका, बोलायला शिका. कशाला कोणाला घाबरत? मी शिकवण्याची तयारी दर्शवतो जर तुमची शिकण्याची इच्छा असेल तर. मित्रांनो, यस, टी टी फॉर टाइम मॅनेजमेंट करणार असलं पाहिजे, त्याचं टाइमकडे लक्ष असलं पाहिजे, टाइम वेळेचं व्यवस्थापन. वक्ता म्हणलंय मी 6 वाजता संपवणार आहे,
घड्याळात जर समजा 5:45 झालेले आहे, बघा बरं किती झाले, अरे 43 झाले ना, जवळजवळ आले म्हणजे 5. मी 6 सांगितलं, मी 6 तुम्हाला सोडलं पाहिजे की नाही, तुला जास्त घेऊन बोर करून नको घे का, नाही आले तर आता मी बोलत राहतो त्यांच्या बरोबर जास्त. काही वक्ती असतात ते सोडतच नाही. शाळेच्या वेळेस मात्र असे प्रसंग बरेच येतात. आपण ज्यावेळेस शाळेत होतो ना, त्यावेळेस एखादा वक्ता यायचा, ती शाळा सुटण्याच्या वेळेला जायचं, आपण काय करायचो माहिती का, एवढं टाळ्या वाजवायचो ना. अरे टाळ्या कसं देऊ त्या बंद कर, त्या वक्त्याला असं वाटायचं की भारी बंद ते वक्ता अजून सुरू राहायचं, अजून बोलत राहायचं. आणि हा मेन प्रॉब्लेम आहे, म्हणजे टाळ्या कुठं वाजतायत हे वक्त्याला समजलं पाहिजे, तर तो खरा वक्ता नाही, तो उपयोग नाही. टाइम मॅनेजमेंट त्याला जमलं पाहिजे. यू फॉर अनलिमिटेड पॉवर त्याच्याकडे असली पाहिजे. यू वी फॉर विजनरी वक्ता असला पाहिजे, ज्याच्याकडे विजन चांगलं आहे. वी नंतर काय येतं, यू वी डब्ल्यू विल पॉवर, इच्छाशक्ती प्रबळ पाहिजे. मला वक्त बनायचे ना तुम्हाला, की जणांना वक्त बनायचं, आतवरती करा एकदम ताट. बघा तुम्ही, तुमच्याकडे व्हील पॉवर असेल तर वक्ता तुम्ही म्हणणार नाही. व्हील पॉवर म्हणजे काय माहिती, बर्निंग डिझायर, जलद इच्छाशक्ती. आग लागली पाहिजे, त्याशिवाय होत नाही. म्हणजे आग लागली म्हणजे ना, त्या रॉकेटला विचारा कशी आग लागते, ती एकदम जबरदस्त आग लागते, त्याशिवाय तेवढं जात नाही. विमान हेलिकॉप्टर रॉकेट माहिती आहे तुम्हाला, एकदा हेलिकॉप्टर विमानाला म्हणतो कसं काय एवढं उडतो रे, ते म्हणजे ज्याच्या खाली आग लागली तो खाली कसा जाईल, वरच जाईल ना. तसं आहे ते वक्ता बनायचं आहे ना, आग लागली पाहिजे. आग जोपर्यंत लागायची ना तोपर्यंत काय होत नाही. वक्ता बनण्याची आग लागली पाहिजे. आणि एक्स वाय झेड आहेत ना, एक्स वाय झेड त्याच्या घरात येतात आणि जातात, कॉमन मॅन. हे सगळं दुसऱ्यांकडे बोट ठेवतात, नावं ठेवतात, हे असाच आहे तर तसाच आहे. बरं, हा नावं ठेवण्याचा एक्सपर्ट असतो, याच्या कमतरता काढ, त्याच्या कमतरता काढ, याच्या उणीवा काढ, त्याच्या उणीवा काढ. अरे हा माणूस आहे ना, सगळ्यात टेन्शनमध्ये असतो. एवढंच काय, एवढा टेन्शनमध्ये असतो ना, त्याला दिवसभरात काय करायचं ही माहिती नसतं. साधारण कसा थकलेलो, एकदम असा झोपलेला वगैरे, जस की सगळ्यात दुनियाचं टेन्शन याच्यावरतीच, बाकी काहीच नाही.